स्मशानभूमीच्या जागेअभावी नेवासा तालुक्यातील पुणतगाव जुने इथे 15 दिवसांमध्ये 2 अंत्यविधी रस्त्यावरती करावे लागलेत. या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी C24 तासचे प्रतिनिधी पुणतगाव इथे गेले होते. त्यावेळी त्यांना नवीन पुणतगाव येथील 7 वर्षांपूर्वी बांधलेली स्मशानभूमी ही पूर्णपणे वेड्या बाबळीच्या विळख्यामध्ये सापडलेली आढळून आली आहे. दरम्यान 26 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसभेमध्ये पुणतगाव येथील भूदान यज्ञाच्या जागेमधनं गावामधील स्मशानभूमीसाठी जागा मिळावी यासाठी ठराव घेण्यात आला. नेवासा तालुक्यातील पुणतगावमधील कैलासवासी लक्ष्मीबाई रामभाऊ गंधारे यांचं शुक्रवारी 23 नोव्हेंबर रोजी निधन झालं होतं. नुकताच त्यांचा मुलगा विठ्ठल रामभाऊ गंधारे यांचं देखील निधन होऊन 15 दिवस झाले होते. हे दोन्हीही अंत्यविधी नदीपात्रामध्ये पाणी आल्यामुळे आणि स्मशानभूमी नसल्यामुळे रस्त्यावरतीच करावे लागले होते. त्याबाबत खरे तर गावकरी ग्रामपंचायत समोर हा अंत्यविधी करणार होते, कारण या गावाची स्मशानभूमीची अनेक दिवसांची मागणी आहे. पुणतगाव 2 ठिकाणी विभागलेलं आहे. जुन्या पुणतगावमध्ये पूर्वी पूर आल्यामुळे नवीन पुणतगाव हे गाव वसलं आहे आणि याच मुद्द्यावर स्मशानभूमीचा प्रश्न तांत्रिकदृष्ट्या अडकलेला आहे. नवीन वसलेल्या पुणतगावाला स्मशानभूमी असल्यामुळे पुणतगावाला स्मशानभूमी असल्याचं दिसतं आहे, परंतु जुन्या पुणतगावमध्ये गेल्या 50 वर्षांमध्ये पूर आलेला नाही आहे, त्यामुळे जुन्या पुणतगावामध्ये देखील अनेक घर आहेत. या ठिकाणचे रहिवाशी पूर्वी नदीपात्रामध्ये अंत्यविधी करत होते, परंतु जायकवाडीला पाणी जात असताना गावाच्या पुणतगाव बंधाऱ्यामध्ये साचलेल्या किरकोळ पाण्यानं नदीपात्रामध्ये जागा नाही आहे, परिणामी अंत्यविधी करण्यास जागा नाही आहे. या घटनेची माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी हे पुणतगाव इथे गेले होते. तिथे त्यांना पुणतगावचे माजी सरपंच साहेबराव पवार, उपसरपंच दिलीप वाघमारे, ग्रामसेवक टगरे भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी नदीपात्राकडे नेला आणि तिथे ज्या ठिकाणी नदीला पाणी नसताना अंत्यविधी केला जातो ते ठिकाण दाखवून दिलं. तसेच गेल्या 15 दिवसांमध्ये 2 अंत्यविधी केले ते ठिकाण देखील दाखवलं. त्यानंतर ग्रामपंचायतकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पुणतगाव जुने हे पुनर्वसित गाव असल्यामुळे इथे स्मशानभूमी नाही आहे, मात्र काही वर्षांपूर्वी पुणतगाव नवे या ठिकाणी स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. मात्र पुणतगाव जुने ह्या गावापासनं स्मशानभूमी ही पुणतगाव नवे या ठिकाणचं अंतर हे 4 ते 5 किलोमीटर एवढं आहे. हे लांब असल्यामुळे त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना जाण्या येण्यास अडचणी येतात. त्यामुळे पुणतगाव जुने येथील ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी किंवा अंत्यविधीसाठी जागा हवी आहे आणि त्यासाठी या अगोदर मयत लक्ष्मीबाई गंधारे यांचा मुलगा आणि ग्रामस्थांनी यासंदर्भात शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केले होते, पण त्यांच्या पत्रांची शासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. मात्र 26 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झालेल्या ग्रामसभेमध्ये पुणतगाव येथील भूदान यज्ञेची सर्वे नंबर 23/2 मधील क्षेत्र 84R मधनं गावामधील स्मशानभूमीकरता जागा मिळण्यासाठी मासिक मिटिंगच्या मध्ये ठराव घेण्यात आला. या ठरावास सूचक ग्रामपंचायत सदस्य कादर अहमद शेख यांनी मांडली आहे आणि त्यास अनुमोदन ग्रामपंचायत सदस्य सौ नंदाबाई वाघमारे यांनी दिलाय आणि हा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आलाय. 10 वर्षांपूर्वी नवीन पुणतगाव इथे 2011-12 बांधण्यात आलेल्या BRJP निधीमधनं स्मशानभूमी ही वेड्या बाभळीच्या विळख्यामध्ये आज सापडली आहे. या स्मशानभूमीमध्ये पूर्णपणे वेड्या बाबळी आणि काटेरी झुडपं आहेत. ना जाण्यासाठी रस्ता आहे, ना पाण्याची कुठलीही सुविधा आहे. तसेच पुणतगाव जुने या गावापासनं पुणतगाव नवे या गावाची स्मशानभूमी ही 4 ते 5 किलोमीटर लांब अंतरावरती आहे, त्यामुळे येथील ग्रामस्थ या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करत नाहीत. तसेच या स्मशानभूमीमध्ये पुणतगाव नवे येथील ग्रामस्थांकडनं अंत्यविधी केल्या जात नाही आहेत. जर या स्मशानभूमीमधील वेड्या बाभळींच्या काट्या काढून साफसफाई केली आणि पाण्याची व्यवस्था केली तर त्यानंतर आणि येण्याजाण्यासाठी रस्ता असला तर या ठिकाणी पुणतगाव नवे येथील ग्रामस्थांकडनं अंत्यविधी केले जातील. मात्र या वेड्या बाभळीचे काटे काढणार तरी कोण आणि कधी असा प्रश्न उपस्थित होतोय. ही स्मशानभूमी आहे ती पुणतगाव नवे येथील ग्रामस्थांसाठी सोयीस्कर आहे, मात्र पुणतगाव जुने येथील ग्रामस्थांना हे अंतर फार लांब आहे, त्यामुळे त्यांना नवीन स्मशानभूमीसाठी जागा हवी आहे.
या संदर्भात ग्रामस्थ, ग्रामपंचायत कार्यालय तसेच तहसील कार्यालयाच्या समोर अंत्यविधी करण्याचा आणि श्रीरामपूर नेवासा महामार्गावरती रास्ता रोको, त्याचप्रमाणे तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण यासारखं आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये जरी असले, दरम्यान यासंदर्भात ग्रामस्थ, ग्रामपंचायत कार्यालय तसेच तहसील कार्यालयाच्या समोर अंत्यविधी करण्याचा आणि श्रीरामपूर नेवासा महामार्गावरती रास्ता रोको, त्याचप्रमाणे तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण यासारखं आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत. त्यामुळे शासनाकडनं त्यांना जागा कधी दिली जाईल याकडेच सर्व ग्रामस्थांचं लक्ष लागलंय. पुनदगाव येथे स्मशानभूमी आजपर्यंत उपलब्ध नाही आहे. हे जवळजवळ मला जसं आठवतं त्यापासून या गावामध्ये स्मशानभूमी नाही आहे. तर जे पुनर्वसित गाव झालेलं आहे तर ते गाव इथून साधारणतः 4-5 किलोमीटरवरती लांब आहे आणि इतक्या लांब ती अंत्ययात्रा घेऊन जाणं हे शक्य नाही. त्यामुळं आज दिनांक 3/11/2018 रोजी ग्रामसभेमध्ये असा ठराव घेण्यात आला की पुनदगाव येथे जुने गावठाणमध्ये स्मशानभूमी नसल्यामुळं अंत्यविधीसाठी जी गैरसोय होती त्यामुळं गावातील नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली आणि त्या मागणीच्या अनुषंगानं भूदान यज्ञासाठी दिलेल्या सर्वे नंबर 23-2 मधील क्षेत्र 84R मधून शासकीय नियमास अधीन राहून गावातील सार्वजनिक स्मशानभूमीसाठीचा आदेश होणेकामी ही ग्रामसभा माननीय तहसीलदार साहेब नेवासा व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करीत आहे की आपल्या पातळीवर योग्य तो निर्णय व्हावा अशी ही ग्रामसभेने ठराव दिलेला आहे. आशा आहे की शासन यावर तात्काळ निर्णय घेईल आणि गावाची जी स्मशानभूमीची जी समस्या आहे ती सोडवण्यास शासन आम्हाला मदत करील अशी आशा बाळगतो. अशोक भाऊराव वाघचौरे, राहणार पुणदगाव. आमच्या गावात आज स्मशानभूमीची अशी दैनंदिन अवस्था आहे का आमच्यापासून जी आपण स्मशानभूमी दिली 10-11 मध्ये ती कमीत कमी 5-6 किलोमीटर लांब आहे. दुसरी गोष्ट, आम्ही वाड्यावस्तूर राहणारे लोक 6 किलोमीटर दूर असून प्रत्येकाची सगळ्यांची परिस्थिती खूप चांगली आहे. अशातला काही भाग नाही, गोरगरीब लोक असतात तिथं. असं एखाद्याच्या कुटुंबातला एखादं माणूस जरा गेलं तर ते आणायचं कसं असा प्रश्नचिन्ह पुढं माणसापुढं उभा राहतो. दुसरी गोष्ट, याच्या अगोदर आम्ही नदीपात्रात स्मशानभूमी म्हणजे अंत्यविधी करत होतो, परंतु आता बंधाऱ्यामुळं कायमस्वरूपी पाणी त्या ठिकाणी असतं, त्याच्यामुळं कोण कधी जाईल याचं अंत्यविधी करण्याला म्हणजे करताच येत नाही. दुसरी गोष्ट, ही जी स्मशानभूमी ही सुद्धा चुकीची बांधलेली आहे. इथं हिंदू संस्कृतीच्या नियमाप्रमाणे ती नाही आहे. 10 वर्षापूर्वी आपण एकही या ठिकाणी प्रेत जाळलेलं नाही आत्तापर्यंत. आणि त्या स्मशानभूमीच्या चहूबाजूना खूप भरपूर मोठ्याल्या अशा वेड्याबाबळीचं तुडुंब असं जाळं भरलेलं आहे आणि त्यात मधल्या फडशा वगैरे काही राहिलेलं नाही त्या ठिकाणी वाळू उघडी आहे तिथं. तरी शासनाने याची लवकर दखल घ्यावी आम्हाला. आम्ही वेळोवेळी या ठिकाणी आपल्याकडे अर्ज वगैरे दिलेले आहेत. जर असं काही जर परत प्रकरण जर झालं एखादा विधी खऱ्याची पाळी आली तर आम्ही आपल्या शासन दरबारी हा विधी करण्यात येईल याची दखल घ्यावी आपण. रामभाऊ गंधारे यांचं जे स्मशानभूमीसाठी ते जवळजवळ 15-20 वर्षापासून लढा देत होते. स्मशानभूमीसाठी जो लढा दिला त्यांच्या पदरे काही यश पडलं नाही, पण शेवटी जो लढतो माणूस त्याच्यावर सुद्धा दुर्दैव अशी या पुणदगावमध्ये अशी वेळ आलेली आहे की त्याला स्वतःलाच रस्त्यावर त्याचा अंत्यविधी करावा लागला. आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी त्यांची मातोश्री लक्ष्मीबाई गंधारे यांचासुद्धा अंत्यविधी रस्त्यावरच करावा लागला. शासनाने इथं नवीन पुणदगाव या ठिकाणी स्मशानभूमी दिलेली आहे, परंतु या स्मशानभूमीची तुम्ही बघा खूप दयनीय अवस्था झालेली आहे. इथं काटेरी झुडपे खूप वाढलेले आहेत. इथं पाण्याची सोय नाही आहे, पाणीसुद्धा नाही आहे. आणि हे रस्तासुद्धा अंत्यविधी आणण्यासाठी रस्तासुद्धा नाही आहे. आणि आम्ही जवळजवळ या स्मशानभूमीपासून कमीत कमी 5-6 किलोमीटर आमचा वाडेवस्त्यांचं छोटंसं वस्ती आहे, तिथं काही आम्हाला ती सोय नाही आहे. व शासनाला आमची अशी एकच विनंती असेल
का आम्हाला त्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, नाही तर आम्ही आमरण उपोषणास बसणार आहोत. आणि काय होतं, दुसरी गोष्ट अशी का इथं तिथून प्रेत इथं आणण्यासाठी आम्हाला 5 ते 6 हजार रुपये खर्च येतो. हे समजा सगळे सर्वसामान्य कुटुंबातले माणसं आहेत तिथे राहणारे, मोलमजुरी करणारे आहेत, सगळ्यांकडं समजा 5 ते 6 हजार रुपये ऐन टायमाला उपलब्ध नसतात. अशा वेळेस अंत्यविधी करायचा कुठं हा ज्वलंत प्रश्न या वाड्यावस्त्याच्या लोकांवरती उभा राहिलेला आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी, नाही तर आम्ही तहसील कार्यालयासमोर जो काही असेल तो अंत्यविधी, गावातला कुणीही व्यक्ती जरी एक्सपायर झाला तर त्याचा अंत्यविधी तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायत या दोन्ही ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे पुणतगाव रस्त्यावरती सुद्धा आम्ही रास्ता रोको करण्याची तयारीत आहोत. तरी आमच्या या मागणीचा शासनाने जरूर विचार करावा. आपण आहोत पुणतगाव येथील स्मशानभूमीमध्ये. ही जी स्मशानभूमी आहे सन 2011 साली 10/11 या साली बांधण्यात आलेली आहे. या स्मशानभूमीमध्ये कुठल्याही सुखसुविधा अंत्यविधीसाठी करण्यात आलेल्या नाही. स्मशानभूमीचं जे शेड आहे हा पूर्णपणे येड्याबाबळीच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे. आपण बघत आहोत हे जे आहे हे पूर्णपणे स्मशानभूमीच्या बाजूच्या वेड्याबाबळी वाढलेले आहे. या ठिकाणी अनेक दिवसांपासून कोणाचाही विधी करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे या स्मशानभूमीला कुठली पाण्याची सुविधा नाही. तसेच या ठिकाणी जे बांधण्यात आलेलं शेड आहे या शेडच्या पूर्णपणे फरच्या वाटा उखडण्यात आलेला आहे. या वाट्याचं सुद्धा कुठेही काम करण्यात निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेलं आहे असंही नागरिक बोलत आहेत. आणि या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये कोणाचाही विधी करण्यात आलेला नाही असं इथले ग्रामस्थ सांगत आहे. शंकर नाबदे, C24 तास नेवासा. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.